आणि पियुष गोयल हे आता तिकीट जाहीर झाल्यानंतर बोरिवली मतदारसंघामध्ये जाणार आहेत. पियुष गोयल यांना उत्तर मुंबईतून तिकीट जाहीर करण्यात आलंय. दुपारी 4 वाजता पियुष गोयल हे मुंबईमध्ये येणार आहेत आणि 5 वाजता ते सिद्धिविनायक मंदिरामध्ये जात गणपती बाप्पाचं दर्शन देखील घेणार आहेत. तर 6 वाजता बोरिवली मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद देखील साधतील. दरम्यान पियुष गोयल यांच्या स्वागताचे मोठाले बॅनर्स देखील आता बोरिवली परिसरामध्ये लावण्यात आले आहेत. मुंबईच्या सिद्धिविनायक परिसरामध्ये भाजप उमेदवारांचे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. आपण पाहतोय की पियुष गोयल यांच्या स्वागताचे बॅनर ज्या ठिकाणी लावण्यात आले, त्यासोबतच आशिष शेलार यांच्या स्वागताचे देखील बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. त्यांचं नाव अद्यापही लोकसभेच्या उमेदवारीसाठी जाहीर झालं नसलं तरी देखील त्यांचे जे बॅनर्स आहेत ते संकेत देत आहेत की त्यांना देखील उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे हे सगळे बॅनर्स जे आहेत ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. आपण ही सगळी दृश्य पाहतोय. सिद्धिविनायकचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजप नेत्यांचे जे बॅनर्स आहेत ते या पद्धतीनं लावण्यात आलेले आहेत. गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक या दोन खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे आणि पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा अद्यापही निर्णय झालेला नाही आहे. राजधानी दिल्लीप्रमाणेच भाजपने मुंबई लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निश्चित करताना धक्का तंत्रचा अवलंब केला आहे. उत्तर मुंबईचे गोपाळ शेट्टी आणि ईशान्य मुंबईचे मनोज कोटक यांना पक्षानं उमेदवारी नाकारली आहे. तर पूनम महाजन यांच्याबाबत अजूनही जो निर्णय आहे तो आशादायी आहे असेल असं सुद्धा बोललं जात आहे आणि त्यामुळे हे बॅनर जे आहेत ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या परिसरामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही नेते सिद्धिविनायक मंदिरात येतील आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढील प्रचाराचा नारळ फोडतील असं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराचा जो परिसर आहे तो सध्या भाजपच्या उमेदवारांच्या बॅनर्सनी गजबजून गेला आहे. कॅमेरा पर्सन संतोष कदमचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी.